खरं तर देवेंद्रजी, म्हणजे तुमचा जो सगळा प्रवास आहे मुंबईपासून, म्हणजे अगदी महापौर पदापासून ते मुंबई नागपूर मुंबईपर्यंतचा, या प्रवासाकडे आता जेव्हा तुम्ही बघताय मागं, तुम्हाला काय तुमची मेजर सगळ्यात आनंद देणारी, समाधान देणारी अशी अचीवमेंट आहे असं वाटतं? खरं म्हणजे अशा अनेक गोष्टी सांगता येतील, पण अगदी स्पेसिफिक तुम्ही एक विचारली म्हणून सांगतो की मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस आम्ही एक मुख्यमंत्र्यांचा आरोग्य कक्ष चालवायचो आणि त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात गरीब मुलांना किंवा अनेक परिवारांना मदत करता यायची. मी एकदा, मला असं वाटतं सांगली असेल बहुतेक, सांगलीला एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे खूप लहान मुलं उभी होती आणि त्या मुलांनी मला फूल दिलं. मला वाटलं कोणीतरी जमा केलं म्हणून त्यांनी फूल दिलं. त्यांचे आई वडील आले, ते एक बॅनर घेऊन उभे होते, मुख्यमंत्री काका तुमचे आभार. तर मी विचारलं, मग त्यांचे आई वडील होते, त्यांनी येऊन मला सांगितलं, म्हणाले ही सगळी जी मुलं आहेत या सगळ्या मुलांना जन्मता हार्टचा प्रॉब्लेम होता आणि तुमच्या कक्षाने या सगळ्यांची ना जमा केलं आणि या सगळ्यांचं ऑपरेशन केलं आणि त्यामुळे ही सगळी मुलं आज या ठिकाणी जिवंत आहेत किंवा ही या ठिकाणी जगू शकतात. त्यामुळे मला अगदी मनातनं वाटलं की मुख्यमंत्री पद वगैरे छोटं आहे, हे जे काही या मुलांकडनं मिळत आहे ना, यापेक्षा मोठं काय असू शकतं, आपल्याला यापेक्षा मोठा आनंदच असू शकत नाही. मला असं वाटतं की ते समाधान, त्यानंतर मी दोन तीन वेळा हे बोललोही, मी म्हटलं यापेक्षा, कारण माझ्या डोळ्यातही पाणी आलं आणि मनापासून समाधान वाटलं की आपण काहीतरी करू शकलो आहे. मला असं वाटतं त्यापेक्षा मोठं समाधान काय असू शकतं. अमृताजी, तुमच्या मते देवेंद्रजींचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन पॉलिटिकली काय आहे? पॉलिटिकली जर पाहिलं तर मला वाटतं जलयुग शिवार हा खूप चांगला प्रोजेक्ट होता त्यांचा. आणि दुसरी गोष्ट, जे इम्पिटस त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला दिलं आणि ज्या प्रकारे किक्ड ऑफ, जे खूप पेपरवर होते सगळे प्रोजेक्ट जे चालू केले, त्याच्याने एक सामान्य माणसाच्या जीवनात खूप फरक पडेल.